भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो कधी नाही बदलना येशू तुला भेटतो कधी नाही बदलना येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटून भोजन देणा आपल्या लोकास भेटून भोजन देणा आज पण तुला तृप्त करणा आज पण तुला तृप्त करणा येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटून रोग सर्व मिठवणा आपल्या लोकास भेटून रोग सर्व मिठवणा आज पण तुला बर करणा आज पण तुला बर करणा येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटून अद्भुत करणा आपल्या लोकास भेटून अद्भुत करणा आज पण तुझ्यात क्रिया करणा आज पण तुझ्यात क्रिया करणा येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो कधी नाही बदल येशू तुला भेटतो कधी नाही बदलना येशू तुला भेटतो आमचा प्रिय बंधू बहिणींनो येशू ख्रिस्तांचे नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर, धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुमचं वचन म्हणतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. पिता, आम्ही तुझा धन्यवाद करतो राजा. पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर, सुंदरशा वेळी तुम्ही आम्हाला एकत्र केलं म्हणून धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुम्ही आमच्यामध्ये हात म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर. पिता, आज तुम्ही आमच्याशी बोला पिता, आमचे मन उघडा पिता परमेश्वर, आणि तुमचं वचन आमच्या हृदयावरती लिहिण्यासाठी तुम्ही मदत करा पिता परमेश्वर. त्याला पिता परमेश्वर, आम्ही ऐकणारे नाही तर ऐकून क्रिया करणारे बनवा पिता परमेश्वर. तुम्ही असं करणार आहात म्हणून धन्यवाद पिता. पास्टरांद्वारे तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर, आमच्या सगळ्यांचे हृदय तुम्ही खोला पिता, आणि तुमच्या वचनाचा साठा आमच्या आतमध्ये होण्यासाठी मदत करा. तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो पिता, आमेन. ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला तोच आपला तारणारा या स्वात्याला ख्रिस्त माझा तो सर्वांच्या ज्ञान मात्याला तोच आपला तारणारा या
हालेलुया, परमेश्वराच्या नावाला धन्य असू दे, महिमा असू दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हा येशू तुला भेटतो या कार्यक्रमासाठी मी स्वागत करीत आहे. आणि येशू तुला भेटतो म्हणजे स्वर्गाचा परमेश्वर तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे. हालेलुया, तुम्हाला भेट द्यायला कोणी आले ते भेट घेऊन येतात. तसं स्वर्गाचा परमेश्वर तुम्हाला भेट देण्यासाठी आला तर काय तर भेट घेऊन येणार ना. या वचनाद्वारे आणि पवित्र आत्माद्वारे तुम्हाला देणारा आशीर्वाद, तुम्हाला देणारा परमेश्वराचा प्रवचन हाच तुमच्यासाठी आणलेलं भेट आहे. हे भेट जगाची भेटसारखा नाही, बघितलंय हा हेच आहे का नाही. हा अत्यंत महत्त्वाचं आणि सार्वकालिक जीवनाच्या भेट आहे. ओके, आजच्या वचनात जाऊया. मागच्या रविवार आपण पाहिलं जकरिया 4:7 ते पुन्हा पाहूया. जकरिया 4:7 हे महान पर्वता तो काय आहेस, जरबाबेल पुढे तू सपाट मैदान उशील व तो त्यावर अनुग्रह असं गजर करत कोणशिला पुढे आणेल. कोणशिला म्हणजे कोण्याचा दगड पत्थर. या 6 व 6 परमेश्वर म्हणतो जरबाबेलास परमेश्वराचे वचन आहे, बलाने नावे पराक्रमाने नावे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीक्ष परमेश्वर म्हणतो. अहो तुमच्या सर्वच्या बलाने नाही, तुमच्या पराक्रमाने नाही, पण पवित्र आत्मा जेथे आहे त्या पवित्र आत्मा सामर्थ्याने होईल. जरबाबेल तू नाही, पण तुझ्यामध्ये असणार पवित्र आत्मा. हालेलुया. तुम्ही पाहता कर्तकनास दुसरी पत्री 3 17 2 Corinthians 3:17 दुसरा करून ती 2 Corinthians 3:17 प्रभू आत्मा आहे, जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे मोकळीक आहे. आणि तसं म्हणजे पवित्र आत्मा तुमच्याबरोबर आहे. आणि दुसरं कोण शिला म्हणजे येशू ख्रिस्त तुमच्याबरोबर आहे. आणि ते जकरिया 4:8 तिथे परमेश्वर काय म्हणतो, वचन काय म्हणतो, 9 Verse 9 जरबाबेलच्या हाताने ह्या मंदिराचा पाय घातला, त्याचेच हात ते बांधायचे पुरे करतील.
व सेनेत परमेश्वर ने मला तुझ्याकडे पाठवले समजतील. म्हणजे परमेश्वर तिसरा पहिलं कोण शिवाय येशू तुमच्या बरोबर आहे तो सगळ्यात मोठा सगळ्यांना चोरणचोर करणारा. दुसरं पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे आणि तिसरं परमेश्वरचं सामर्थ्य तुझ्या हाताने सुरू केलं तुझ्या हाताने संपवेल. हालेलुया. म्हणजे देव बापा जे पण कार्य सुरू करेल ना ते अर्धवट सोडणार नाही. तुमच्या जीवनामध्ये जे काही कार्य तुम्ही सुरू केलेलं आहे देवाच्या मदतीने ते अर्धवट राहणार नाही, पूर्ण होऊन राहणार. हालेलुया. कारण स्तोत्रसंहिता 138 त्याच्या 8 वचनामध्ये साम्स 138:8 138:8 पाहत आहे, परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा तुझी दया सनातन आहे, तो आपल्या हातचे काम सोडू नकोस. सर्व काय सिद्धीस नेईल, तुमच्या जीवनामध्ये सर्व काम तुझे आकार घेतलं सर्व काम पूर्ण होणार. हालेलुया. तर मोठा पर्वत मागच्या रविवारी पाहिलं तुमच्यापेक्षा मोठा शत्रू. आज दुसरं गोष्ट पाहणार आहे तुम्ही अनुवाद 2:7 Deuteronomy 2:7 हा मोठा दुसरा. कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या हातच्या सगळे कामाला यश दिले आहे. या मोठ्या राणातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे. मोठ्या राणा म्हणजे मोठ्या जंगल तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे. आजी 40 वर्ष तुझ्या देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, तुला कशाचीही वाण पडणार नाही, उणे पडणार नाही. पहिलं परमेश्वर आपल्या हाताच्या कामामध्ये यश देतो. आणि मोठा राणासारखा जंगलासारखा आपलं जीवन आहे. किती वर्षाचं असू दे, देव आमच्याबरोबर 40 वर्ष इस्रायल बरोबर होता परमेश्वर, तुला कशाचेही वाण पडलं नाही. हे मोठा राणा, बापरे जीवन किती कठीण आहे. 2 कोरोना आले, लॉकडाऊन झालंय, त्यामुळे किती आम्हाला नुकसान झालेलं आहे. कित्येक लोकांची नोकरी निघून गेलेलं आहे आणि नोकरीमध्ये पैसे पगार कमी झालेला आहे. आम्ही कसं आमचं जीवन कसं जाणार बाबा. पण या राणातलं जीवन 40 वर्ष होते इस्रायल लोकांना, 40 वर्ष दुःख सोजले आणि 40 वर्षानंतर देवाने त्यांना प्रवचन दिलं होते त्या देश गणदेश त्यांना भेटला. पण 40 वर्ष राणामध्ये जीवन, पण देव बरोबर त्यांच्यावर, देव बापा त्यांच्याबरोबर आहे. हालेलुया. तुमचं जीवन असं आहे का, कठीण जीवन आहे का, किती पण पगार घेतलं पुरत नाही आणि आमच्या घरामध्ये कितीतरी खर्च होतो, खर्चाला पैसे नाही, असं प्रसंग आहे का. राणातलं जीवन म्हणजे एकदम काय नाही असं जीवन, एक निर्लज्ज जीवन असं आहे. पण 2 गोष्टी इथं पाहतो, तुझ्या हातात सर्व कामाला परमेश्वर यश देतो. हालेलुया. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे तुझ्या हाताच्या कामाला परमेश्वर आशीर्वाद करणार. अनुवाद 28:12 Deuteronomy 28:12 अनुवाद 28:12 वाचत आहे, परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भंडार म्हणजे आकाश स्वर्ग खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूस पाऊस पडेल व तुझ्या हाताच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. तुझ्या हातातल्या सर्व कामाला, तुम्ही काय पण काम करा, एक मजदुरीचं काम करा किंवा मॅनेजरचं काम करा, तुम्ही रस्त्यावर भाजीपाल्याचं दुकान मांडा किंवा मोठा मॉलमध्ये काम करा, तुम्ही हाताने परिश्रम करत आहे, तुम्ही काय चोरी केलं नाही, लबाडी बोललं नाही, तुमच्या हाताच्या मेहनत आहे. परमेश्वर होतो त्या मेहनतीला पाहून मी आशीर्वाद देणार. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाचा पाऊस पडणार. परमेश्वर म्हणतो हाताच्या कामाला आशीर्वाद करणारा परमेश्वर आहे. कुठलंही काम असू दे, देवाकडे म्हणा माझ्या हाताच्या कामाला आशीर्वाद दे प्रभू, यश दे प्रभू राजा. तुम्ही पाहताय उत्पत्ती 26:12 Genesis 26:12 इसहाकने त्या देशात धान्याची पेरणी केली
आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले, कारण परमेश्वरने त्याला कल्याण केले, त्याने आशीर्वाद केले. आता तुम्ही तसं मेहनत करता ना, तुमचं पसीना खाली पडतो ना, रक्त सांडून तुम्ही मेहनत करता, देव तुम्हाला आशीर्वाद देणार नाही का? 128 स्तोत्र शिकता 2 वचनामध्ये, Psalm 128:2, 128 स्तोत्र 2 वचनामध्ये, तो आपल्या श्रमाचं फल काशील, तुझ्या श्रमाचं फल तू खायला पाहिजे, दुसरा कोण खायचा नाही. देव तुझ्या आताच्या कामाला आशीर्वाद करणार. हालेलुया. पण असं यश मिळाय पाहिजे तर देव एक गोष्ट सांगतो, नीतीसूत्रे 3:9, तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे परमेश्वराला प्रथम फळ द्या. 10 वचनामध्ये, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. तुमच्या जीवनात आशीर्वाद का नाही, कसे यायला पाहिजे? प्रथम फल परमेश्वराला द्या. Malachi 3:10 परमेश्वर म्हणतो, Malachi 3:10 तुमच्या दशमांश, सगळा दशमांश तुम्ही देवाच्या भंडारामध्ये आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पूर्ण नाही एवढं आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही, याविषयी माझे प्रतिज्ञा भागा. देवाचे वचन म्हणते, तुम्ही तुमच्या कमाईमध्ये 10 एक भाग ज्या चर्चमध्ये तुम्ही जाता किंवा ज्या सेवा तुम्हाला बरं वाटतो, हे देवाचे सेवा आहे, त्यांना पाठवून द्या, त्यांना देऊन द्या. मग बघा परमेश्वर कसा आशीर्वाद करतो. कारण जसं आमच्या खेतीमध्ये आम्ही बीज टाकतो की नाही, बीज टाकल्याशिवाय अनाज उत्पन्न होणार का? नाही ना. या बीजासारखा आहे हे देवाला देणारा प्रथम फल, पहिलोटं फल, दशमांश म्हणजे देवाला देणाऱ्याचे आहे. ठीक आहे, तुमच्या हाताच्या कामाला परमेश्वर आशीर्वाद करतो. आणि दुसरं बघतो, देव तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला काही होणे पडणार नाही. स्तोत्रसंहिता 23:2 Psalm 23:2, परमेश्वर माझा मेंढरपळा आहे, मला काही, मला पहिला वचन 23:1, मला काही उणे पडणार नाही, काही कमी पडणार नाही, देव तुमच्या मेंढरपळा आहे. हालेलुया. आता या मोठ्या राणाबद्दल 2 गोष्टी मी सांगतो, न तुमच्याकडे प्रार्थना करतो. तुम्ही Utpatti 21:14 Utpatti 21:14 Genesis 21:14, नंतर अब्राहमने मोठ्या पहाटे सुटून बाकरी व पाण्याची मसक आणून आगाराच्या कांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाले करून तिला रवाना केले. तिथे निघून बेरशेबाच्या रानात भटकत राहिली. याचा नवरा अब्राहम तिला सोडून टाकलं. घरी दुसरी बायका आहे ना, सारा, हिच्याद्वारा एक मुलगा जन्मला. पण आता साराला एक मुलगा जन्मला, इसाक, याला हिला बाहेर काढून टाकलं. राणा तिकडं तिकडं भटकत राहिली, रास्तावर का आपल्याला मार्ग माहीत नाही, कुठं जाऊ काय जाऊ. आणि शेवटी हातातला पाणी पण संपला. त्याच्या पुढच्या वचनामध्ये पाहताय तुम्ही, 15 वचनामध्ये, तिच्या मस्केतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झडपाखाली टाकले. 16 वचनामध्ये, आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली आणि ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्यासमोर बसून हंबरडा फोरून रडू लागली, एवढं जोराने रडू लागली. आणि देवाच्या वचन आला, 17 वचनामध्ये देव म्हणतो, स्वतः तो दूध आला, आगर तू कष्टी काय, भिऊ नकोस, कारण मुलगा आहे, तिथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. आणि 18 वचनामध्ये, तू तुझ्या मुलाचा हात धर, मुलाला उचल, आपल्या हाती गट्ट धर, त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करेन. आणि 19 वचनामध्ये, देवाने आगाराच्या तिच्या डोळे उघडले आणि पाण्याचा जरा तिच्या दृष्टीस पडला, तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले आणि मुलाला पाजले. हललया. काही नाही राणात, काही नाही पाणी, पिण्याचं पाणी नाही, असं सुक्कट जमीन तेच राणा आहे. त्या राणात देवाने एक झरना उत्पन्न केलं.
आणि त्यातून पाणी यायला लागलं. आणि आज पण लोक म्हणतात इराकमध्ये ही हिरी आता पण आहे आणि एकदम सुंदर स्वादिष्ट पाणी आता पण येत आहे. आणि त्या उत्पत्ती 21:20 जेनेसिस 21:20 तिथं पाहता देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तीर अंदाज झाला, तीर चालल्यामध्ये शूर झाला, का देव त्याच्याबरोबर होता. तुमचं जीवन असं आहे का? या रानामध्ये इकडं तिकडं भटकत आहे, काम नाही, धंदा नाही, कुठं राहू कळत नाही, पण देव तुम्हाला बघत आहे. हालेलुया. त्या आगारासारखा एक झरना परमेश्वरने दिलं, एक सोता आलं त्यासाठी, पाण्याचा झरना आले. तसं देवा तुमच्यासाठी आशीर्वाद टाकून ठेवलेला आहे. पण तुम्ही रडून प्रार्थना करा ना. ती रडली कुठं? आब्रामकडे जाऊन रडली नाही, देवाकडे रडली. देव बघ, मला पिण्याचे पाणी पण नाही आहे, माझा मुलगा मरत आहे, मी काय करू? पण देवाने तिचे डोळे उघडले, तिच्यासाठी झरना उघडले, तिच्यासाठी मार्ग उघडले, त्याचा मुलगा मोठा झाला. तुम्हाला माहीत आहे का, त्या मुलगा इस्माईलातून 12 मोठं राजा उत्पन्न झाले, 12 राज्याला ते राज्य करू लागले. एवढं मोठा आशीर्वाद. आणखी एक गोष्ट सांगून संपवतो. पहिला राजा 19:3-4 एलियाला एझबेल राणीने सांगितलं, बघ उद्यापर्यंत तुझ्या डोकं तुझ्या अंगावर राहणार नाही, मी तुला ठार मारून टाकेल. हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. अरे बापरे, ते जीव घ्यायला येते, चला पळूया. तो यहुदातील बेअरशेबा जिथं आजीरा होती ना, आगार होती, तिथंच बेअरशेबा येथे आला. तिथे त्याने आपल्या चाकराला ठेवले तिकडे. आणि 4 स्वतः रानात, त्या बेअरशेबाच्या रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली बसून जाऊन बसला. आपल्या प्राण जाईल तर बरं आहे असं वाटून तो म्हणाला, हे परमेश्वर आता पुरे झालंय, माझा अंत कर, मी आपल्या वाडवडलाकडून काही चांगलं नाही, असं म्हणून 5 तो झोपला. 5 एक झडपा रतामाच्या झुडपाखाली पडून पहिला प्रार्थना केला, झोपला. एका सौदाने येऊन त्याला स्पर्श करून म्हटले, उठ हे खा. 6 उठून बघतो त्याने पाहिले तो निकार्यावर बाजलेली एक बाकड व पाण्याची एक सुरी आपल्या उशाशी ठेवली आहे असं त्याला दृष्टीस पडले. तर खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. आणि 7 पुन्हा स्वर्गदूत आला, हे उठ हे खा, कारण तुला दूरच्या कडतर प्रवास करायचा आहे. आणि तो उठला, दुसऱ्या वेळी खाल्ला. आणि 8 तिथून उठला, रात्र दिवस 40 चालत जाऊन देवाचा डोंगर होरे पेत पोचला. हालेलुया. असं तुम्ही पण निराश आहे का? माझा जीव धावू दे, मला राहायचं नाही जगामध्ये, असं एलियासा तुम्ही म्हणत आहे का? मी जगात राहून काय फायदा आहे? मी काय चांगला माणूस नाही, मी मेलं तरी कोणाला काय वाईट होणार नाही, असं म्हणता का? पण एलिया मरून दिले. एलिया एकटा होता, नवरा बायको चला बायको पोरं काही नाही, काही राहण्याचे ठिकाणं नाही. तो मेला तरी कोणाला काय नुकसान होणार आहे? पण देव म्हणतो, नाही मी तुला मरून देणार नाही. या रानामध्ये तुला बाकर पण भेटणार, पाणी पण भेटणार. हालेलुया. लोट्यामध्ये पाणी आणून ठेवलं, काय पिय रे बाबा, खा रे बाबा. आणि पुन्हा आपल्या सेवामध्ये लागला. माझ्या प्रिय बंधूंनो, बहिणींनो आणि देवाच्या सेवकांनो, धीर धरा, निराश होऊ नका. देव तुम्हाला पाहत आहे. तुमच्या हालात त्याला चांगली माहिती आहे, तुमची परिस्थिती माहीत आहे. तुमच्याजवळ आपण स्वर्गदूत पाठवणार. तुमची आता येल्याला काय पाहिजे? भूक लागली, 2 चालत आलेलं आहे. पहिलं त्याला बाकर दिला, पाणी दिला, आता चाल रे बाबा. आणि एक वेळा नाही, डबल खाना. हालेलुया. म्हणजे फुल मील, पूर्ण भोजन दिला. नंतर म्हणजे चल, तुम्हाला परमेश्वर, चला उठा. आज देवाच्या वचन तुम्हाला भेटलेलं आहे. हे वचन धरा. माझ्यासमोर किती मोठा राणा असू दे, हे मी पार करेल आणि यशस्वी होणार. आणि देव माझ्याबरोबर आहे, माझ्या सर्व कमीपणा काढून टाकणार, मला आशीर्वाद करणार, विश्वास देणार का? चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, तुझे आभार मानितो प्रभु राजा.
आज पुनः तू आमच्याबरोबर बोलला प्रभू राजा. येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन आमच्यासाठी क्रूस कांबावर आपला जीव दिला, आपलं रक्त वाहिला, यासाठी की आम्हाला पापाची क्षमा भेटावे, आम्हाला तारण भेटावे. आज जे कोणी येशू प्रभू मला पण क्षमा कर, मला पण तारण भेटू दे म्हणतात, त्यांना स्पर्श कर प्रभू. तुझ्या पवित्र रक्ताने त्या संपूर्ण जीवनाचा सर्व पाप धुवून टाक प्रभू. त्या नवीन विश्वास दे की देव माझ्याबरोबर आहे, या रानाला मी पार करणार. किती मोठं रानात प्रवेश करायला होऊ दे, किती मोठं जंगल असू दे, किती मोठं कठीण मार्ग असू दे, पण देवाच्या सामर्थ्याने मी पार करणार प्रभू राजा. आणि त्या आताच्या कामाला यश दे प्रभू, बरकत दे प्रभू, चांगलं काम धंदा आमच्या भाऊ बहिणींना दे प्रभू, मुलांना चांगलं शिकवणी दे, चांगलं ज्ञान दे. आणि देवाबा खरोखरच तू त्यांच्याबरोबर आहे, त्यांना काही कमी नसावा, सर्व कमी येशूच्या नावाने दूर होऊ दे प्रभू राजा. प्रत्येकांना आशीर्वाद कर, प्रत्येक परिवाराला आशीर्वाद कर प्रभू. जे भटकत आहे इथे इथे भटकत आहे, का कुठं जाऊ, कुठं बसू, काय करू, काय कळत नाही, असल्या लोकांबरोबर तू आज बोललेला आहे. आणि जे परमेश्वराचा सेवक आहे, निराश होऊन पडलेला आहे, त्यांना पुन्हा उठाओ प्रभू राजा. उठा, चला, तुम्हाला आणखीन पुष्कळ सेवा करायची आहे, खूप मोठा सेवा करायची, त्यांना उठाओ प्रभू. तुझ्या नवीन सामर्थ्याने भर आणि सेवेमध्ये पुढं चालव प्रभू राजा. आणि सेवा भयंकर असू दे, देवाच्या नावाच्या महिमासाठी असू दे. प्रत्येकाच्यावर तुझ्या पवित्र हातात आलेलं आहे, तुझ्या चांगलपणा करणारा हात त्यांच्यावर आलेला आहे. चांगलं कर आणि चांगलं होऊ दे त्यांचे जीवन. येशूच्या नावाने मागे तुम्हाला एक प्रभू राजा. आमेन अँड आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी 3:30. तुम्हाला काय प्रार्थनाची आवश्यकता असेल माझ्याशी फोन करा, मी तुमच्यासाठी बोलणार. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. प्रिय बंधू बहिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला चांगलं वाटलं का? यापुढे तुम्हाला प्रार्थनाची आवश्यकता असेल तर आमचा बरोबर संपर्क करा. आमचा पत्ता: बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833337222 किंवा 9323424695.